नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे अनुजास किचन मध्ये। आज आपण पाहणार आहोत चटपटीत हिरवी चटणी। ही चटणी तुम्ही कोणत्याही चॅट मध्ये यूज करू शकता, लाईक ॲज सँडविच, ओली भेळ। ओके, सो हिरव्या चटणीसाठी लागणारे साहित्य आपण पाहूयात। इथे मी 3 मोठ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या कट केलेल्या आहेत 2 पार्टमध्ये, आणि या हिरव्या कलरमध्ये असल्यामुळे ह्या अतिशय तिखट मिरच्या असतात। सो तुमच्या टेस्टनुसार तुम्ही यूज करू शकता। लसूणच्या 4 पाकळ्या घेतलेल्या आहेत, अर्धे लिंबू घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, पुदिना घेतलेला आहे, चणा डाळ म्हणजेच फुटाणा डाळ घेतलेली आहे जी मार्केटमध्ये अतिशय इझिली अवेलेबल मिळत असते, आणि चवीपुरते मीठ। सो आता आपण वळूयात कृतीकडे। ब्लेंडिंग जार घेतलेला आहे, यामध्ये मी कोथिंबीर ॲड करत आहे, त्यानंतर मी यामध्ये पुदिना ॲड करत आहे, त्यानंतर लसूणच्या पाकळ्या मी ॲड करत आहे, मीठ यामध्ये ॲड करत आहे, हिरवी मिरची यामध्ये मी ॲड करत आहे, फुटाणाची डाळ यामध्ये मी ॲड करत आहे, आणि लिंबू पिळून घेत आहे। लिंबूमुळे या चटणीला टेक्स्चर एकदम मस्त येते। त्याचे झाकण मी लावून घेते। आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण वाटून घेऊया। आपण चेक करून घेऊयात। तुम्ही पाहू शकता आपली चटणी एकदम, आपल्या चटणीचा जो कलर आहे तो पण ग्रीन आहे, तो चेंज झालेला नाहीये, तसेच चटणी पण एकदम ठीक आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता चटणी आपली कितपत ठीक आहे। सो ही चटणी लॉंग टाइमसाठी हिरवी राहण्यासाठी आणि फ्रेश राहण्यासाठी आपण यामध्ये 1 टेबलस्पून ऑइल ॲड करत आहोत। आता हे जे वाटण आहे आपण पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊयात, त्यामुळे ऑइल हे पूर्णपणे त्यामध्ये एकजीव होईल। सो आता सर्विंग बाउलमध्ये मी चटणी काढून घेत आहे। तुम्ही याचा कलर, टेक्स्चर सगळंच बघू शकता आणि थिकनेसही बघू शकता। सो आपण यामध्ये ऑइल घातल्यामुळे ही चटणी तुमची लॉंग टर्मसाठी यूज करता येईल तुम्हाला, तसेच याचा कलरही चेंज होणार नाही। सो ही तुम्ही तुमच्या कोणत्याही चॅटमध्ये यूज करू शकता। सो आजची माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनचे बटन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत माझ्या पोहोचत राहतील। सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।